मंडळी, तुमच्या घरात गाडी आहे पण तुम्ही गाडीचा इन्शुरन्स काढलेला नाही आहे, तर त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. मोटर वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा म्हणजे मोटर इन्शुरन्स पॉलिसी उतरवणं अत्यंत आवश्यक आहे. जर वाहनधारकाकडे वाहनाचा विमा नसेल तर असं वाहन बेकायदेशीर ठरतं. वाहन जुनं झाल्यानंतर साधारणतः 50% जास्त दुचाकीधारक विमाच उतरवत नाहीत. नवीन मोटर वाहन कायद्यानुसार या संदर्भात जबरदंडाची तरतूद करण्यात आली आहे, पण त्याकडेही दुर्लक्ष केलं जातं. वाढत्या अपघातांच्या अनुषंगानं वाहनाचा विमा नसणं ही चिंतेची बाब आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 146 आणि 147 अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर गरज आहे. वाहनाच्या विम्यामुळे अपघाताच्या धोक्यासोबतच आपलं आर्थिक संरक्षणही आपल्याला मिळत असतं, पण विमा नसलेलं वाहन चालवणं हे अतिशय धोकादायक आहे. यामुळे जबरदंडाशिवाय विम्याचा दावा जर अंगावर पडला तर आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊ शकते. आता दंडासह शिक्षाही होऊ शकते. म्हणजे तुम्ही तुमचं वाहन हे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा कुठल्याही वर्गातलं असलं तरीही मोटर वाहन कायद्याने विमा उतरावावाच लागतो. कारण विमा नसला तर वाहनाची RTO कार्यालयात फेरनोंदणी होत नाही. विमा नसल्यास आधी 1000 रुपयांचा दंड होता, पण तो आता नवीन मोटार वाहन कायदा 2019 नुसार दुप्पट म्हणजे 2000 रुपयांचा दंड किंवा 3 महिने कैदेची शिक्षा तरतूद आहे. तर हाच गुन्हा दुसऱ्यांदा केला तर तब्बल 4000 रुपये आणि 3 महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. आता विम्याचे 2 प्रकार असतात. पहिला म्हणजे पूर्ण विमा आणि दुसरा म्हणजे TPA. त्यातला व्यापक आणि पूर्ण विमा ही पॉलिसी महागडी आहे, मात्र यात वैयक्तिक नुकसान तसंच आपल्या वाहनामुळे समोरच्या वाहनाचं होणारं नुकसान तसंच मोटर अपघाताचे सर्व म्हणजे मृत्यूची किंवा अपघाताने झालेल्या शारीरिक हानीची नुकसान भरपाई देण्याची तरतूद या पूर्ण विम्यात असते. तर दुसरा विम्याचा प्रकार म्हणजे तृतीय पक्ष विमा म्हणजेच TPA, थर्ड पार्टी इन्शुरन्स. या विमा प्रकारात स्वतःचं नुकसान किंवा स्वतःच्या वाहनाचं नुकसान मिळत नाही, यात केवळ समोरच्या वाहनाच्या अथवा व्यक्तीच्या म्हणजे थर्ड पार्टी नुकसान भरपाईची तरतूद असते. ही स्वस्त पॉलिसी असते आणि मोटार वाहन कायद्यातून वाचण्यासाठी अधिकाधिक लोक ही पॉलिसी घेतात. बहुधा आपणही तीच पॉलिसी घेतली असेल, एकदा चेक करून घ्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे वाहनासोबतच सुविधा. आता काय, वाहन खरेदीच्या वेळी विमा उतरवल्याशिवाय गाडीचा ताबाच मिळत नाही. वाहनाच्या विक्री किमतीतच विमा रकमेचा समावेश केलेला असतो. मात्र 1 वर्षाचा विमा संपल्यानंतर वाहन मालकानं स्वतः रक्कम भरून विम्याचं नूतनीकरण करणं गरजेचं असतं. कंपनीही विमा संपल्याची आठवण करून देत असते. लोक वाहनाचा विमा नूतनीकरण करत नसल्यानं आता पहिल्यांदाच 5 वर्षाचा विमा उतरवला जातो. त्यात पहिल्या वर्षी पूर्ण विमा उतरवला जातो, त्यानंतर उर्वरित 4 वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जातो. आणि जर आपण वाहनधारक असाल आणि आपल्याला वाटत असेल रिन्युएशनच्या वेळी थर्ड पार्टीऐवजी पूर्ण इन्शुरन्स उतरावा, तर आपण तो पूर्ण इन्शुरन्स घेऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे नूतनीकरणाकडे दुर्लक्ष, म्हणजे विमा पॉलिसी रिन्यू करण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. 1 वर्षाची मुदत संपल्यानंतर वाहनधारकाची विमा रिन्युएशन करण्याची जबाबदारी असते. ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहनांचा विमा उतरवण्याचं प्रमाण चांगलं आहे, मात्र खासगी चारचाकी वाहनधारक काही प्रमाणात आणि दुचाकीचे तर 50% अधिक वाहनधारक हे विमाच उतरवण्याकडे दुर्लक्ष करतात, असं चित्र आहे. याविषयी RTO अधिकारी काय सांगतात तेही पाहूयात. प्रत्येक वाहनधारकानं वाहनाचा विमा काढणं बंधनकारक आहे. RTO अधिकारी, पोलीस आणि महामार्ग पोलीस वाहन तपासणीच्या वेळी विम्याची तपासणी करत असतात. त्यामुळे दंडात्मक कारवाई आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहनाचा विमा काढला पाहिजे, अशी माहिती आपल्याला छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळेंनी दिली आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आपण आता जी माहिती ऐकली त्याविषयी लिखाण केलं होतं ते म्हणजे माझे सहकारी अनिल जमधडे यांनी. आपल्याला ही माहिती esakal.com या वेबसाईटवर वाचता येईल. त्यामुळे वाचत रहा आणि पाहत रहा सकाळ डिजिटल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.